कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. त्यासाठी पाहूयात संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज. कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहतीतल्या एक्स सर्व्हिसमॅन कॉपरेटिव्ह सोसायटीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या जवानांच्या पुढाकारातून उभारलेल्या या संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवरायांनी तत्कालीन परिस्थितीत घेतलेले निर्णय, त्यांचं वर्तन, बुद्धिमत्ता, तर्कवितर्क आजच्या काळातही तंतोतंत लागू पडत असल्याचं श्रीमंत कोकाटे यांनी सांगितलं. या व्याख्यानातून त्यांनी शिवचरित्र उलगडून दाखवलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार होते. यावेळी राजू निपणे, अरुण वाडकर, राजसिंह शेळके यांच्यासह माजी सैनिक आणि नागरिक उपस्थित होते. भारत सरकारचं संरक्षण मंत्रालय आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं वीरगाथा प्रोजेक्ट टू झिरो हा उपक्रम घेण्यात आला. यासाठी देशभरातून 25 लाख विद्यार्थ्यांमधून सुपर 25 जणांची निवड करण्यात आली. त्यामध्ये करवी तालुक्यातील उचगाव इथल्या फरहान मकानदारचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला फरहानचा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शनिवारी त्याचं कोल्हापुरात आगमन झालं. त्याच्या स्वागतासाठी ऐतिहासिक दसरा चौकात अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, नॅशनल अकॅडमीचे चेअरमन असलम सय्यद, राहीत खान, नासर खान, मुस्लिम बोर्डिंगचे गणी अजरेकर, कादर मलबारी, असलम काझी यांच्या हस्ते फरहानचा गौरव करण्यात आला. त्यानंतर फरहानची विजयी रॅली काढण्यात आली. चालणं हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. चाला तुमच्या स्वास्थ्यासाठी, चाला तुमच्या सांध्यांसाठी हे ब्रीदर वाक्य घेऊन नॉर्थ स्टार हॉस्पिटलच्या वतीनं 26 जानेवारीला चालण्याची स्पर्धा आयोजित केली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन झाल्यानंतर माजी नगरसेवक किरण नकाते, भूपाल शेटे यांच्या उपस्थितीत 40 ते 60 वर्ष आणि 60 वर्षावरील स्पर्धकांच्या चालण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली. तर प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन फिरके यांनी सांधेरोपण शस्त्रक्रियेविषयी समज गैरसमज या विषयावर मार्गदर्शन केलं. तर जागतिक व्हेटरन्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सौ शिल्पा जोशी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉक्टर दीपक जोशी, डॉक्टर सोनिया अजरेकर यांच्यासह नॉर्थ स्टार हॉस्पिटलचे डॉक्टर, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. कोल्हापुरातील सोनाली जाधव यांचे पती संदीप जाधव यांच्याशी मतभेद झाल्यानं त्यांच्यात न्यायालयात दावा सुरू आहे. आपल्या दोन्ही मुलांना पती संदीप जाधव यांच्या मालमत्तेतील हिस्सा मिळावा अशी मागणी सोनाली यांनी केली आहे. मात्र या प्रकरणात सोनाली यांना दमदाटी करून शिवीगाळ करण्यात आली. आपल्याला धमकी देणाऱ्या संजय वासकर यांच्यासह माजी पालकमंत्री सतेश पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करत सोनाली आपल्या मुलांसह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या होत्या. दरम्यान या प्रकरणी चौकशी करण्याची ग्वाही मिळाल्यामुळं सोनाली जाधव यांनी उपोषण मागे घेतलं. इचलकरंजीतील ASC महाविद्यालयातील अनेक खेळाडू पुणे बालेवाडी इथल्या झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामध्ये 19 वर्षाखालील उंच उडी गटात समीक्षा अडसुळे, 17 वर्षाखालील उंच उडी गटात प्रतीक्षा अडसुळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. सौरभ दंडवते यानं हॅमर थ्रो स्पर्धेत द्वितीय तर पुष्कर माळी यानं थाळी फेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. या सर्व खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंना प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील, प्राध्यापक मेजर मोहन विरकर, प्राध्यापक मुझफ्फर लगीवाले, प्राध्यापक प्रशांत कांबळे यांचं मार्गदर्शन लाभलं.